पुस्तक श्यामची आई, लेखक साने गुरुजी। रात्र बारावी। श्यामचे पोहणे। कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात, हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात। पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते। नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात। नवशिक्यांच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून। विहिरीत पोहणारे असतातच, पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात। कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन माना वर करून होड्या करीतात, नाना प्रकार करीतात। माझे चुलते पोहणारे होते, वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते। दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयात जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही। मला फार भीती वाटे। आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधडा उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई। ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे। माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक, ती लहान लहान मुले पोहतात, आणि तुला रे कसली भीती, बुडू का देतील इतके सारे जण। उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा, तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकविल, नाहीतर भाऊजींबरोबर जा। अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे। कुसाताईची वेणू व आंबी, त्यासुद्धा शिकल्या पोहायला, तू बांगड्या तरी भर। पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा। उद्या जा पोहायला, त्या बाबूकडे सुखडी आहेत, त्या बांध कमरेला वाटेल तर, आणखी धोतर बांधून वर धरतील। उद्या जा हो। मी काहीच बोललो नाही। रविवार उजाळला, मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले। आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते। मी माळ्यावर लपून बसलो, आईच्या ते लक्षात आले नाही। साधारण 8 वाजायची वेळ। शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले। श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुखडी आणल्या आहेत। बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो, मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम। अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली। मी वरून सारी बोलणी ऐकत होतो। मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला, कुठे लपून तर नाही बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई। आई म्हणाली, बघा बरे वर असला तर, त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे, त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता, पण वरती जरा जपून जा हो, तो तक्ता एकदम उंच उचलतो, अलगत पाय ठेवून जा। मुले माळ्यावर येऊ लागली। आता मी सापडणार असे वाटू लागले। मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बेडकीही होता येणार नाही। मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला तर लहान होता आले असते तर। भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो। नाही रे येथे, तो काय येथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला। चला आपण जाऊ, उशीर होईल मागून, दुसरा म्हणाला। इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्याम असतो। सारे पाहू लागले। श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले। आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून,
घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली। ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली। परंतु किती झाली तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार। ती हळूहळू उडीत होती व मी सर्व जोर लावित होतो। श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली। आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कुठे आहे कारटा, मी येते, थांबा। आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने उडीले। ती मात्र फरफटत ओढू लागली, तरी मी आटूनच बसत होतो। एका हाताने आई उडीत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली। आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरावं ओढा, मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगले, बघू कसा येत नाही तो। मुले मला उडू लागली व आई शिमटीने मार देऊ लागली। नको गा आई, आई आई मेलो, मी उरडू लागलो। काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला। पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे याला, चांगले नकात तोंडात पाणी जाऊ दे। उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला, त्या मुली आल्या बघ फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले। जातो मी, नको मारू, मी म्हटले। नेकतार, पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही, आई म्हणाली। श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मजा आली, वेणू म्हणाली। सोडा रे त्याचा हात, तो येईल हो श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल, मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बण्या म्हणाला। देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच। काय आज आला का रे श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या। विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते, मी थरथर कापत होतो। हां मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला। मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाक धरी पुन्हा सोडी, असे चालले होते। भित्रा वेणू, तू मार उडी, श्याम मग मारील, वेणूचा भाऊ म्हणाला। वेणूने परकाराचा काचा मारून उडी मारली। इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले। मी ओरडलो, मेलो, आई ग मेलो, पाण्यातून वर आलो, घाबरलो। पाण्यातील मंडळी गळ्याला मी मिठी मारू लागलो, ते मिठी मारू देत ना, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव, मला पोहण्याचे धडे मिळू लागले। बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले। माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकू लागला, घाबरू नकोस, घाबरलास लवकर दम लागतो, एकदम कडेला धरावायला नको बघू, अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता। आता फिरून उडी मार, चढ वर, बण्या म्हणाला। मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी। शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की, सारे आले, बाळू म्हणाला। त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकविले। आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली। मी वर येऊन उडी टाकली। बाळूने न धरता थोडा पोहलो। माझ्या कमरेला सुकडिया होत्यात म्हणून बुडण्याची भीती नव्हती। माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली। आम्ही सारे घरी जाण्यास निघालो। मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली। बण्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन उडी मारली, मुळी भ्याला नाही आणि चुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले। बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला।
अरे पाण्यात पडल्याशिवाय नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, हात दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना? मला नको जा. सकाळी मार मार मारिलेस आणि आता दही देतेस? मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ वजून आहेत. तो तरी मी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुऊन आत आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. ते पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडविली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले. श्याम, तुझ्या आईला, तुमची मुले भित्री आहेत अशी कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागवू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री मुले नको होती.